श्राद्धाचं निमित्त आहे, श्राद्ध बाबांचं आहे. कैलासवासी तुकारामजी शंकर दायगुडे बाबांचं जीवन 15 वर्षापासून मला माहिती आहे. त्याच्या अगोदर बाबांचं अस्तित्व, त्यांचं कार्य, त्यांचे तरुणपणामध्ये केलेलं काम आणि माणसाच्या जीवनामध्ये कुणी कितीही असाल मोठा, माणसाच्या शेवटपर्यंत माणसाला वडील पाहिजेत. विठाला विठाला काही माणसांनी शब्दरचना केली, कवित्व केलं, स्वामितीने जगाचा म्हणजे बाप नसला तरी एकच बाजू धरली लोकांनी, बापाचं काय काम आहे. बापांना असंच आपलं, तुम्ही पा बस बा इकडे इकडे होणार नको बस इकडं बस त्याचं अवसर पा बोलत नको बस असं सरळ बस. आपल्या जीवनामध्ये आपल्यावर किती उपकार आहे तुम्ही पहा बरं. काही माणसाला आता एखादा गुंडा घ्यायचा तर 1 लाख रुपये गुंठ्यात जमीन आहे, 1 लाख आहे जास्त आहे तुमच्याकडं, जास्त असेल का 1 लाख आहे का नाहीच आहे. एवढी सगळी इस्टेट ज्या बापांनी फुकाट दिली काही प्रॉफिट, आता फुकाट मिळायला विकायला काय लागतं, लोक विकतात. विठाला विठाला सगळं तयार ज्या माणसाने केलं. काही माणसं म्हणतात बघा आमच्या वडिलांनी आमच्यासाठी काय नाही केलं पण जपून ठेवलं, नाही काही नाही केलं पण जपून ठेवलं, ठेवलं तरी ते उपकारच आहे ना. काही लोकांचं असं मत आहे त्यांना 17 एकर घेतली अहो ते घेऊ द्या, त्यांच्याकडे काही ठेवलं नव्हतं म्हणून घेतली, ज्यांच्याकडे नाहीच आहे त्यांचं काय. तुम्ही पहा बरं किती मोठा माणूस असेल, आता बाबांचं जीवन ते एक वेगळंच होतं. ते काय साधं बोलत काम, मला माझे आजोबा दिसायचे त्यांच्यात. असं झालंय माझ्या आजोबाच्या श्राद्धाला दिदीचं कीर्तन आता म्हणतात ना, दिदीच्या आजोबाच्या श्राद्धाला माझं कीर्तन. माझी परीक्षा झाली आज, कारण माझं कीर्तन मी दुसरीकडे घेतलं होतं, त्याला घेऊन 2-3 महिने झाले. काका त्या दिवशी म्हणले 23 ला कीर्तन आहे, आता त्यांना नाही कसं म्हणा
बर त्यांना लवकर सांगावं तर ते चेक करतील, त्यांना रात्री पहाटे 3 वाजता सांगितलं नाही म्हणून. मग पहाटे 3 ला सांगितलं त्यांना मान्य केलं. कारण कधी कधी पहा आपल्या जीवनामध्ये आपल्यावर उपकार आहे. आता तुम्ही पहा बरं, जिवंत जिवंतमध्येच उपकार असो, गेल्यावर काय करायचं, काय उपकार असं. आता गेल्यावर गेले दिगंबर ईश्वरी भूती नाही का, राहिले ते कीर्ती. हा तादुद्दीन महाराज गेले तर सगळ्यांनी सांगितलं गेले दिगंबर जिवंत होते तेव्हा. गेल्यावर कुणी किती कळवळा केला, म्हणत हे जन न देखवे आणि येतो कळवळा. म्हणून आपलं जीवन आपल्याला श्राद्ध का करावं लागतं, दर महिन्याला उपवास करू असतो, आपल्याकडे उपवास करू घालतात जीव. आता आपल्याकडे एक अजून नाही गोड खास काम आहे माहिती का, आपली भावकी जरा भावटीच असते सगळ्याच. अरे मी जवळ जिवंत आहे का, जर मला गावात गेलं कुणी विचारित नाही आणि मेलो मरू नये. हे तुम्ही पहा, मेल्यावर माणसं सावडायलाही कोण येत, सगळे येतात. मऊतीला कोण येत, सगळे येतात. आणि तुम्ही पहा बर का, मला असं माहितीये, मी बघितलं काल परवा आमच्याकडे घडलंय, सावडल्यापासून भावकी जेव्हा कोणाकडे असती, तुमच्याकडे काय पद्धत आहे काय नाही. ज्याच्या घरी माणूस वारला त्याच्याकडेच असते ना जेवायला लोक. बर ते त्यांच्या घरी खातात का त्यांच्या कुणाकडून खातात, त्यांच्या घरी जी जेवायचंय तर इथे येऊन जेवतात. मग हे सगळं ते माणूस जिवंत असताना जेवले असते तर नाही कळलं का तुम्हाला. इतके लोक स्वार्थी आहेत. तो जिवंतपणे तो माणूस जिवंत आहे त्यावेळेस जर एकत्रपणा असला त्याला फायदा काय माहिती का, ते माणसाला समाधान वाटत ना. तुम्ही पहा इतकं स्वकांतिक आहे ते. आणि सहज सगळे लोक परतही असे सावडल्यावर 13 वा झाला आपल्याकडे ते गोड जेवण असतं तुमच्याकडे असतं ते संपलं का वर्षभर पुन्हा एकत्र नाही. आणि वर्ष श्राद्ध आलं का आले एकत्र पुन्हा. श्राद्ध संपलं परत बांधकोरायचं आलं. श्राद्धापुरतं एक दिवस दोन दिवस नाही, अखंड चिंतन विठोबाचे जसं असतं तसं प्रेम. अरे दोन भाऊ आहेत, दोघच आहेत ना तुम्ही, एक बहीण. तुम्ही तो हे बघा माणसाला. आता काही लोकांना 100 भाऊ होते एकत्र, 100 एक नाही किती 100. काय प्रेम होत एकमेकाच बर. ते 100 कुणाला जमत येत नव्हते, एकही वाचलं नाही ना. आणि 5 एकही गेलं नाही त्याला पुरावा आहे का. मी कुठं आलो येथे वरून अवतार येणं ते पामर जीव किती, कशाला आलोत आपण इथं, आलोच नाही थोडे दिवस राहायचं. आता दादा आणि दादांच्या काळामध्ये आनंद घेतला, दोन मुलं सांभाळले, मुलीच लग्न केलं, मुलांचे केले, संसार सुखाचा झाला, कृत कृत झालो इच्छा मनी ते. मला मुलांना थोंडामध्ये त्यांना मस्तपैकी आनंद वाटला, नातू झाले, सगळं व्यवस्थित झालं, जाताना निघालो. कीर्ती रूपाने शिल्लक राहिलो तिची 2-4 वर्षे 10 वर्षे 20 वर्षे. काही लोक कीर्ती शिल्लकही ठुक नाही. विठाला 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 शिल्लक राहण्यासाठी कार्य लागतं त्याला पुरावा आहे का. काही माणसं कार्यच करत नाही तर कीर्ती शिल्लक कुणाचं कार्य असं, संतांचं. काही माणसं तुम्ही बाबर, काही माणसं म्हणते ते लय शांत आहेत. काय उभे काय शांत असून, शांत माणसाचा इतिहास आहे का, काय काय इतिहास आहे का. ते म्हणले ते शांत, शांत राहून इतिहास घडत नाही. तुम्ही पाहिलं असून जेवढे चित्रपट निघाले शांत माणसाचे निघाले का, धावपळकर माणसं धावपळ करणाऱ्या माणसाचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, काय इतिहास आहे, अहिल्या देवींचा इतिहास आहे. बऱ्याच महिला आहेत सगळे, बऱ्याच काही बायाचं नाव अहिल्य आहे पण वागणं वागणं आहे का. अहिल्याला किंमत आहे पण कशी, ते आचरण वेगळं आहे. तुम्ही पहा त्या स्त्रिया होत्या आदिशक्ती ठरल्या. अरे जातानाही ते अमर झाले. परत तुम्ही पहा इथं जवळच गाव आहे, चौंडी नावाचं गाव आहे, पाटणांची कन्या. गावात पाटील बापाला म्हणायचे आनंद वेगळाच, आजोबात शिक्षण नाही. बर त्या काळात ब्राह्मणवादी लोक असल्यामुळं शिक्षण घ्यायची पद्धत पण मुलीकडे शिक्षणाची पद्धतच नव्हती त्या काळात. आजही तसंच आहे आपल्याकडं, कमी शिकलं का लगेच लग्न करून टाकायचं, झाला मोकळा बाप, परत पोरगी टाकून दिली, झालं काम चालू. पुन्हा वकील पहा, म्हणजे जे लग्न नाही ते पुन्हा मिटवायला नाही, मिटवायला वकील लग्न लावाय. गेलं का नाही ब्राह्मण, हे नाही तर गेलं देव देव असायचे. आणि परत मला तापवायचं, विठाला विठाला एकत्रितपणा आणि एकत्र जीवन जगण्याची पद्धत एक वेगळी आहे. तुम्ही पहा जमिनी माणसं वाटून घेते, इष्टी वाटून घेते, सगळं घेते.
आणि सगळं घेऊन सुद्धा समाधान कुठे? समाधान त्याला पुरावा आहे. चित्ती असू देवे समा समाधान पाहिजे. आणि माणसाला समाधान कधी लागतं माहितीये का? सगळ्या बाजूला तृप्त झाल्यावर. हे काय माणसं म्हणते, ते लई खाते पण तब्येतच उतरत नाही हो. खाल्यानं तब्येत सुधरत नाही का? समाधानानं माणसानं पैशाने श्रीमंत असावा का विचारानं? आता काय माणसाचे विचार तरी देत काय करायचं त्याला? काय रिवर्स विचार त्याला विचारलं मका टाकावा पाणी पुरल का? गप मर न तू पुरायचं म्हणू दे. एक विचार रिवर्स नाही. भजने येतील का? टाळ जमल का? असं नाही. जे प्रगतीचा विचार आहे तुम्हाला माहिती सगळ्यात घरामध्ये घातकी कोण असेल तर ते रिवर्स विचाराचा माणूस. प्रगती डोक्यात पाहिजे, जमल का नाही? जमणारच असं पाहिजे. आता काही लोक आम्हालाही म्हणायचे त्या काळामध्ये, आजही म्हणते तुम्हाला कसं काय जमलं बाबा. अरे त्याला काय लागतं? माणसाचं कर्म चांगलं असलं की जमत असतं. आणि सगळ्यांना सांगतो, सगळे आता जुने जुने माणसं आहे, सगळे नाते संबंधात तुम्ही आमचे सोयरे सगळे पण लईच ताप आहे आपल्या सोयरे जरा आडमुटच काम आहे. कोंबड्या बघ तसलं सगळं काय करावं. मला वाटलं इकडं तरी जरा बरं असत नाही. हे बी आपल्या सारखं मी वैतागून इकडे म्हणलं कुठेतरी दोन चार गुंटे घ्यावा घर बांधावा. हे तसेच आहे तर काय बरं. आपली इकडे पुरगी देवा इकडली आपल्या पोराला घेऊन जावा पण आपल्याला ताप झाला. हे तसेच तिथंच कोंबड्याचा खुरवाडा, तिथंच म्हशीचा रेडा, तिथंच म्हाताऱ्याला पडी. सगळं तसंच आहे. आपलं तुमचं सारखंच आहे. थोडं तरी बदललं पाहिजे. तुम्ही पाहा काही क्वालिटीच आहे महाराष्ट्रात. काही लोक आहेत ना त्या भारतात एकदम क्वालिटी कमी असेल पण स्टँडर्ड काम आहे. तुम्ही पाहा जमिनी ज्यांना नाही ना त्यांची इस तरी पाहा बरं. तुम्ही हात जरी लावला तर बोट कापू पण त्यांच्याकडे जमीन नाही पण ज्ञानानं मुलं मोठे आहेत ना नोकरदार आहेत. तुम्ही पाहा बरं काही माणसं सर्वांना वाटतं साहेब पण आपले कसं आहेत ऑफिसात गेल्यावर साहेब म्हणतात गावात म्हणतात असेच आहेत की पण ऑफिसात म्हणावत लागतं साहेब. तुम्हाला उत्तर आहे का? काही माणसाचा विचार वेगळा आहे. आणि मग सगळ्यांना विनंती करतो तुम्ही जे उन्हात बसले जरा पुढे बसा भया तू इकडंच सर काय होत नाही आपलंच घरचं आहे ठीक आहे. दुसरं तुला लय ऊन लागले मोबाईल मी इकडे घे नाही तर फुटल मोबाईल बोलत जास्त आहे हे तरी असं इकडे असं पुढं सर का अजून सर पुढं नुसतं तेच सर पुढं पेटी पेटी पण सर असं चक्कर आली तर पण वाज व्हायला नाही. आणि काय आता असं बस तस असं इकडे तोंड करून बस वाटत मंडप आहे असा बांधलाय मस्त विचारावा पडद एक इकून लावण्यापेक्षा इकून लावा लागत होता. हे मंडप म्हणजे दुपारचा कामाचा नाही आणि दुपारच्याच कामाचा सकाळच्या नाही संध्या चार वाजता नाही काही कामाचा चौकून उकडत झालंय विठ्ठल विठ्ठल. आणि काय होत माहिती का त्याचा दोष नाही त्याला धंदे नव्हते कवर. आता दोन वर्ष ते गडी तसंच बसू नये का आहे का काही धंदे तुमचं बंधन आमचं आमची तर लय जिरली कोणाची झिरो नाही तर नाही झिरो पण आमची इतकं वाईट काम झाले आय आय आय. तरी वारकऱ्याचं थोडं बरं आहे पण आमचे लय दिवस वाईट. वारकऱ्याचं कसं आहे त्याला काही नाही नारळ बिरळ दिलं कवा दिलं तर काही नाही दिलं तर कुणी काही घाबरत होत. आम्हाला रोजची सवय लागलेली लय बेकार काम ना बर सगळं त्याच्यावरच होतं ना. आता तेच बंद पडल्यामुळे दोन वर्ष सगळं बंद झालं. त्याला उत्तर कळलं काही काळ असतो प्रत्येकाचा प्रगतीचा काळ वेगळा आहे. आणि तुम्हाला माहितीये का निसर्ग सगळ्यांना एक जागेवर आणतो. किती लखपती असू द्या प्लॅस्टिक मध्येच बांधून किती मोठा असू द्या बांधायला प्लॅस्टिक जायला स्मशानभूमी गावातली नाही सेपरेट
जेवढे कोरोनात मेले त्यांना गावातल्या स्मशानभूमीत नंतर जाळलं पहिलं कुठं आणि मग ते म्हणतोय माझं शरीर आहे कशाचं शरीर आहे हे तुझं नाहीच आहे नशिवंत देह राहणार नाही आणि लोक म्हणते माझे पण काय उपयोग आहे ते माझं असून आणि लोकांना असं भ्रम झालंय अजूनही लोक सावध नाही तुमच्या पाया पडतो सगळ्यांच्या हे मला आपच खाली इकडे इथे इथं पुढे पुढे उन्हत नको इकडे पुढे दिदी पुढे सर घे इथं उन्हत नको किती ती छोटी इकडे घे बाबा इकडे घे बसून हास हास वा इकडे 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 तुझं काय नाव रे हा किशोर उभार बरं तुला आजी आवडते का आई आई आवडते आजी गेली भूकंपात लई कडक काम पोर खोट बोलत नाही दिदी तुला कोण आवडतं उभारा बरं तू 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 हा देखू हुशार आहे माय तुला पप्पा जास्त आवडतात का मम्मी मम्मी कसा पैसा जमा करावा हिच्या लग्नाला सांगा भाऊ आता काय अवघड काम नियम का असं झालंय आणि ती ती कामर होत लेकर हुशार आहे त्यांना सगळं कळतंय मम्मी कशी राहते ती कळतंय आजीला कशी सांभाळते ते कळतंय आणि आम्ही लहानपणापासून लहानाचे मोठं झालो त्या काळात महिलांना लई त्रास असायचा आता ही आजी आजी तुम्ही सासरवास काढला असेल त्या काळात नव्हताच का तुम्हाला तुम्हाला झालाच नाही म्हणून तुम्ही आता असे नाही ते एवढे दिवस माणूस जगतच नाही सासरवासात जुन्या काळामध्ये म्हातारीने काय करायचं माहितीये का बाबाला ताक सुनाला ताक बाबाला ताक सुनाला ताक आणि मुलाला दूध पाहुणा आला तर त्याला तूप पाहुण्या तूप बर का पाहुणं काय घरी कामाला येणार नाही का घरी कोण कामाला येते आखी बाजरी कोण काढणार सुन आणि तिला काय खायला आखी थंडी पडली तर तिला स्वेटर नाही तिला म्हणलं ना ती जर म्हणली नाही सगळ्या जावा भावाला स्वेटर आले मला एखादं स्वेटर घ्या सासूबाई ते तुला काय रोग झाला आणि तुम्हाला माहितीये का आता अशी पद्धत झाली आता सगळे आता काल एक म्हातारी मला म्हणत होती भाऊ मला सून वास लागलाय कळलंच नाही सासर वास होता पण म्हणजे दोन सून आले पासून बाई प्रकृती बिघडली तुम्ही पहा काळानुसार सगळं जग बदलत आता जगाच्या पाठीवर जग असं आहे जग स्वार्थी आहे तुम्हाला असं वाटतं का सगळ्यांनी स्वार्थी नवरा बायको बारामतीला गेले पती पत्नी बारामतीला गेले आणि नवरा निघलं पॉझिटिव्ह दोघं जण मोटरसायकलमध्ये गेले बाई माग बसून गेली हो आणि बारामतीत गेले ते निघलं पॉझिटिव्ह नवरा ते म्हणलं डॉक्टर तर म्हणलं आम्ही पॉझिटिव्ह आहे ती बाई म्हणली मी एक करा इथं थांबा मी जाते घरी तो म्हणला मला येऊ दे ना ती म्हणली तुम्ही 14 दिवस नका तो म्हणला मला इथं करमत नाही ती म्हणली करमायचं जाऊ द्या पण घरी नका डॉक्टर म्हणला त्यांना घरी घेऊन जाते जगायचं नाही इथं ती म्हणली मग चला घरी तो म्हणला बस गाडीवर ती म्हणली आता नाही तुम्ही पॉझिटिव्ह निघल्यावर आता गाडीत एकटा गडी आला बैष्टीनं आली याला उत्तर कळलं का पत्नी सुद्धा आपली काळानुसार आहे आणि काही माणसं सद्गुणी तुम्ही पहा इंद्र पडले भग हे ते काळ गेला चंद्र झाला पण आता माणसं किती तुम्ही या कोरोनाच्या काळात माणसाने खरंच सावध व्हायची गरज आहे काय सावध झालो हरीचे आलो जागर जेथे वैष्णवाचे भारत जे जे कार करत तसे तुमचं आमचं जीवन आहे पळून गेली झोप होते पाप गाव आपलं नाही देश आपलं नाही माणसातल्या मनामध्ये शंका आहे माणसाला काय वाटतं माहितीये का
माझं कुणीच नाही या जगात. खरं कधी कळतं माहिती का, जेव्हा ती पॉझिटिव्ह निघत ना तेव्हा कळत. जवळ ते निगेटिव्ह आहे ना सगळे जवळ. एकदा त्याची त्याची शंका कधी येते माणसाला. आता देवानं खास काम केलंय, तोंडाला पट्टी बांधायची. आणि ते पट्टी बांधायचा एक श्राप लागलाय, ती बैलाचा लागलाय. बैल मुस्क बांधायचे ना बैलाला. तो म्हणला मी आयुष्य बांधलं, तुला 2-4 वर्ष काय रोग झाला का. आता काही लोकांचं तर उलट काम आहे मला, ते तोंडाला पट्टी बांधायचं. आणि त्याचं दुसरं एक कारण आहे, काही तोंडाला काही माणसाला कुठेही तोंड घालायची.